पीएम किसान योजनेचा हप्ता ची तारीख आता जाहीर करण्यात आलेली असून आपल्या बँक खात्यामध्ये लवकरच पीएम किसान योजनेचे 2000 रुपये केंद्र सरकारच्या माध्यमातून जमा करण्यात येणार आहेत। याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। शेतकरी मित्रांनो आपल्याला पीएम किसान योजनेचा जो काही हप्ता मिळणार आहे त्या हप्त्याची तारीख जाहीर करण्यात आलेली असून आपल्याला ती जर बघायची असेल तर आपल्याला सर्वप्रथम pmkisan.gov.in या वेबसाईटवरती जावं लागणार आहे। या वेबसाईटवरती गेल्यानंतर थोडं आपण खाली स्क्रोल केलं या वेबसाईटवरती तर आपल्याला येथे जे दिसतं ते म्हणजे जो काही 18वा हप्ता आहे त्याची तारीख आता येथे देण्यात आलेली असून पीएम किसान योजनेची जी काही 18वा हप्ता आहे तो 5 ऑक्टोबर 2024 रोजी सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे। याकरता आप शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटचं EKYC करणं हे अनिवार्य आहे आणि OTP बेस EKYC झालेलं असणं सुद्धा अनिवार्य आहे। आपलं बँक अकाउंट आणि पीएम किसानचं अकाउंट हे दोन्ही DBT लिंक असणं सुद्धा याकरता अनिवार्य आहे। ज्या शेतकऱ्यांचे हा सर्व गोष्टी पूर्ण असतील त्यांच्या बँक खात्यावरती येत्या 5 ऑक्टोबर रोजी पीएम किसानचा 18वा हप्ता हा जमा केला जाणार आहे। आपल्याला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच आपला माहिती असायलाच हवी हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि अशाच अपडेट वेळेवर मिळवण्यासाठी आमचा व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा नक्की जॉईन करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।